शेतकऱ्यांच्या आंदोलनांचा हा 13वा दिवस आणि 8 डिसेंबर म्हणजे आज भारत बंद। शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी बंद, शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार, गृहमंत्री अमित शहा यांची शेतकऱ्यांसोबत बैठक। शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक। दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा हा 13वा दिवस आहे। शेतकरी आंदोलनावर तोडगा निघणार का हा प्रश्न आहे। गृहमंत्री अमित शहा यांची शेतकऱ्यांसोबत बैठक, शेतकऱ्यांच्या आंदोलनावर तोडगा काढण्यासाठी बैठक। अमृत सुतार आमचे प्रतिनिधी आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत। अमृत, सर्वात आधी अमित शहा यांचंच वक्तव्य होतं की केंद्र सरकार चर्चेसाठी तयार आहे। पुन्हा एकदा चर्चेच्या इतक्या फेऱ्या झाल्यानंतर अमित शहा यांची मध्यस्थी, त्यातून काही तोडगा निघेल? अशेक मनोज सर, आपण आशा करूया की या जे कृषी विधेयक आहे त्यातून काहीतरी आजची जी बैठक होणार आहे त्यातून तोडगा निघावा असे, कारण आपल्याला माहिती असेल 1 डिसेंबर, 3 डिसेंबर आणि 5 डिसेंबर असं केंद्र सरकार आणि शेतकरी यांच्यामध्ये तब्बल बैठका झाल्या, मॅरेथॉन बैठका झाल्या, तरीही कोणताही समाधानकारक तोडगा निघालेला नाही आहे। शेतकऱ्यांची भूमिका आहे, त्याच्या भूमिकेवरती शेतकरी ठाम आहेत। जे कृषी विधेयक 3 कायदे आहेत ते रद्द व्हावे अशी शेतकऱ्यांची भूमिका आहे। आणि आज आपल्याला माहिती असेल की 13वा दिवस आहे आंदोलनाचा आणि आज तर देशव्यापी संप होता, देशभरामधून एक संमिश्र प्रतिसाद असा लाभलेला आहे या देशव्यापी संपाला, आंदोलनाला। आणि याच पार्श्वभूमीवरती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि शेतकरी नेते प्रतिनिधी यांची थोड्याच वेळात आता बैठकीला सुरुवात होणार आहे। तर या नेमक्या बैठकीत काय होणार आहे किंवा आज तरी तोडगा निघेल का, हेच आता पाहणे एक उत्सुकतेचं ठरणार आहे। मनोज सर धन्यवाद। अमृत,